विदर्भ करार द्वारा 28 सप्टेंबर 1953 रोजी विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला होता, मात्र या कराराद्वारे देण्यात आलेली आश्वासने या 70 वर्षात पाळण्यात आलेली नाही, यामुळे विदर्भात अनेक ज्वलंत समस्या निर्माण झाल्या. याचा निषेध करण्यासाठी आणि वेगळा विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी नागपुरात व्हेरायटी चौकात विदर्भ राज्य संग्राम समितीकडून विदर्भ कराराची होळी करून संताप व्यक्त करण्यात आला. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणा करीत आंदोलन पार पाडले. मी अरुण केदार, पूर्व विदर्भ विदर्भचा अध्यक्ष आहे आणि या आंदोलन सिरीज मध्ये आम्ही गेल्या 11 वर्षापासून नागपूर कराराची होळी या चौकात, मागच्याच फक्त झाशी राणी चौकात पेटवली होती, या चौकात आम्ही ही वेळी पेटवत आहोत. नागपूर करार म्हणजे काय असते? करार म्हणजे अग्रीमेंट, संविधानाप्रमाणे अग्रीमेंट प्रमाणे ज्यांनी कार्य केले नाही त्याच्यावर फौजदारी दावे होतात, पण यांची सरकार आहे, यांचं सर्व आहे, म्हणून हे उलटे आमच्याच कार्यकर्त्यांवर फौजदारी दावे करतात.